कोर्टाचे निर्देश आम्ही आणि कोर्टाचा आदेश आम्ही सन्मानच करतो. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धुंदवडे निघाले, कायदा सुव्यवस्था राहिला नसतो. आत्ता 2 तासापूर्वी नागभीड बस स्थानकामध्ये एका मतिमंद मुलीवर 4 तरुणांनी बलात्कार केला. आता शिवानी तिकडे पोचते. आत्ता 2 तासापूर्वी नागभीड शहरामधील बस स्थानकावर बलात्कार झाला मतिमंद मुलीवर. पुढे राज्यात महिला सुरक्षित, तरुणी सुरक्षित, बालिका सुरक्षित, पण आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा, त्यांच्या मागणीला यश मिळावा म्हणून उद्याचा बंद होता. पण कोर्टाचे निर्देश मान्य आहे. या संदर्भात माननीय पवारसाहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलत आहे आणि जो निर्णय होईल 1 तासाभरामध्ये होईल तो निर्णय उद्याच्या बंदबाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि तीनही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ.